आदेश नगरी 24 तास न्यूज, रोकठोक बातम्या आणि बरच काही। जळगाव जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यातील काही प्रकरणे अशी समोर आली की ज्यामध्ये बी बियाणे जे दिले गेले ते बी बियाणे पूर्णपणे बनावट आहे, खोट आहे। शेतकऱ्यांची फसवणूक अनेक ठिकाणी झाले गेलेली आहे आणि खताच्या बाबतीतही आणि काही फर्टिलायझर जे दिले गेले त्या बाबतीतही शेतकऱ्याची फसवणूक फार मोठ्या प्रमाणात झाली आहे आणि राज्यातलं फार मोठं शेतीचं क्षेत्र हे या खरीपाचं या फसवणुकीमुळे बी बियाण्याच्या फर्टिलायझरच्या खताच्या त्यामुळे फार मोठं नुकसान झालंय। काल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंत्रिमंडळातील सहकारी सन्माननीय गिरीश भाऊ महाजन यांनी, सन्माननीय गुलाबराव पाटील साहेबांनी आणि मंत्रिमंडळातील अनेक सहकाऱ्यांनी याबाबत ज्या पद्धतीचं नुकसान झालंय त्याची चर्चा केली आणि त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री दोन्ही या तिघांनी मिळून सांगितलं की या ठिकाणी कृषी विभागाची जबाबदारी माझ्यावर नव्यानं आल्यामुळं ती जबाबदारी स्वीकारत असताना याबाबतची एक समिती गठित करण्यात आली आणि एवढंच नाही तर कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हाही निर्णय महायुती सरकारने याबाबत केलाय की याच अधिवेशनाच्या काळात जसा बीटी कॉटनच्या संदर्भामध्ये कापसाच्या बियाण्याच्या संदर्भामध्ये एक कायदा आहे, ज्या कायद्याच्या आधारावर नॉन बेलेबल ऑफेन्स रजिस्टर होतो, जर शेतकऱ्याची बीटी कॉटनच्या बियाण्याच्या बाबतीत काही फसवणूक झाली तर तसंच इतर बी बियाण्याच्या बाबतीतही, खताच्या बाबतीतही आणि फर्टिलायझरच्याही बाबतीमध्ये आणि शेतीला लागणाऱ्या काही औषधं जी असतात पिकांसाठी त्याच्या बाबतीमध्येही अशी फसवणूक शेतकऱ्याची झाली नाही पाहिजे म्हणून अतिशय कडक कायदा करण्याच्या संदर्भात याच अधिवेशनामध्ये करण्याचा निर्देश माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी कृषी विभागाला दिलेले आणि आम्ही नक्कीच या अधिवेशनामध्ये हा कायदा करू। मालदेश नगरी 24 तास न्यूज, रोकठोक बातम्या आणि बरच काही।